इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती या निमित्त अतिशय सुंदर आणि खूपच सोपे भाषण या व्हिडिओमध्ये माहिती आपण लिहून घेऊ शकता यासाठी वेळ दिला आहे. चला मग सुरुवात करूया. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. याचा संपूर्ण देशाला व जगाला अभिमान आहे. ते म्हणजे शूर वीर पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज. कोट्यवधी देवांची अब्जावधी मंदिर असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला, माझा शिवबा जन्माला आला. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच राजमाता जिजाऊ यांनी राजांचे नाव शिवाजी ठेवले होते. त्यांना आपण शिवराय व शिवबा शिवाजीराजे या नावाने ओळखतो. शिवबावर आई जिजाऊंनी लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले. शिवाजी महाराज अवघे 14 वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली आणि वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वरांच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. 6 जून इसवी सन 1674 रोजी शिवाजीराजे यांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक सुरू केले आणि शिवराई हे चलन सुरू केले. नवीन कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला. सुमारे 350 वर्षे जुलमी शासन, गुलामगिरीत पडलेल्या, अन्यायाने ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी प्रकृती खालावत गेल्याने रायगड किल्ल्यावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50व्या वर्षी झाला. उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे एक शक्तिशाली निष्ठावान पराक्रमी, आपल्या जाज्वल पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येकाच्या भारतीयांच्या मनात सुवर्ण अक्षराने कोरले गेले आहे. आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भाषणे धन्यवाद.